या जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते व महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार विधी व न्याय मंत्री विलासराव पाटील उंडाळकर काका यांचं आज पहाटे दुःखद निधन झालं. या जिल्ह्यामध्ये सर्वसामान्यांसाठी राजकारण करण्याची भूमिका घेऊन काकाने राजकारणामध्ये पदार्पण केलं आणि शेवटपर्यंत ही भूमिका त्यांनी ठामपणे राबवली. कराड दक्षिण मतदारसंघामध्ये आमदार म्हणून त्यांनी काम पाहिलं. वाडी वस्तीवर जाऊन लोकांच्यामध्ये मिसळून काम करण्याची त्यांची प्रवृत्ती होती आणि त्यामुळे निश्चित कार्यकर्त्यांचं एक चांगल्या प्रकारचं संघटन त्यांनी सर्व जिल्ह्यामध्ये मतदारसंघामध्ये उभं केलं होतं. त्यांच्या निधनानं त्यांच्या परिवारावर आणि त्या विभागावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्या दुःखातून सावरण्याची शक्ती परमेश्वरानं द्यावी अशा प्रकारची प्रार्थना मी या ठिकाणी करतो. राज्यातले एक दिग्गज नेते ज्यांनी महाराष्ट्राच्या आत्तापर्यंतच्या जडणघडणीमध्ये खूप मोठा वाटा उचललेला आहे असे आदरणीय विलासराव पाटील काका उंडाळकर यांचं अल्पशा आजारानं आज निधन झालं. त्यांच्या निधनानं राज्यातल्या सहकार क्षेत्राची आणि विशेषतः आमच्या सातारा जिल्ह्यातल्या सहकार सामाजिक शैक्षणिक सर्व क्षेत्रातली प्रचंड हानी झालेली आहे. उंडाळकर घराण्याला स्वातंत्र्य सैनिकांची परंपरा आहे आणि तो हयात सर्वच उंडाळकर बंधूंनी ती जपण्याचा प्रयत्न केला. पण मी सातारा जिल्ह्याच्या बाबतीत सांगेन, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक असेल, जिल्ह्यातल्या इतर सहकारी संस्था असतील, सातारा जिल्हा परिषद असेल, ह्या सातारा जिल्ह्यातल्या विकासाच्या बाबतीत असणाऱ्या सगळ्या मोठ्या संस्था आज ज्या प्रगतीपथावर आहेत त्या या पद्धतीनं इथंपर्यंत आणण्याचं काम स्वर्गीय विलासराव पाटील काका उंडाळकरांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यामध्ये झालं. आमचे कौटुंबिक संबंध जरी असले तरीसुद्धा राजकारणामध्ये जिल्ह्यामध्ये असं नेतृत्व पुन्हा होणार नाही हीच खंत सातारा जिल्ह्याच्या मनामध्ये सदैव राहील. मी राज्य सरकारच्या वतीनं, राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांच्या वतीनं स्वर्गीय विलासरावजी पाटील काका उंडाळकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. गेली 35 वर्ष ह्या मतदारसंघाचं नेतृत्व केलं, चव्हाण साहेबांच्या विचाराची जोपासना केली, सहकारात आणि सर्व क्षेत्रामध्ये ग्रामीण भागाच्या क्षेत्रामध्ये त्यांचं अतिशय आदर्श असं काम या राज्यामध्ये त्यांचं झालं. अतिशय चांगले संबंध त्यांचे आमच्या वडिलांशीही होते, आमचेही अतिशय चांगले संबंध होते आणि राजकारण विरहित विकासाला नेहमी त्यांनी चालना दिली. असं हे अतिशय चांगलं नेतृत्व हे आम्ही गमवलेलं आहे. त्यांच्या विचारावर चालणं हेच त्यांना इथून पुढच्या काळामध्ये श्रद्धांजली ठरणार आहे. गेली 30 वर्ष मी काकाच्या संघात आहे. काकाने जी माणसं आमच्यासारखी घडवली आज ताब्यात शिक्षण आहे. 5वी मला 10 वर्ष माझ्या चेअरमन जेवढा आणि जिल्हा परिषद सदस्य 25 वर्ष मला ह्या सत्तेत ठेवलं आणि असा कोण गरिबांचा कैवारी नेता होणे नाही आणि विलासराव पाटील उंडाळकर भागाच्या विकासात जे त्याने योगदान दिलं असं कुणीही दिलेलं नाही असतात त्या कराड दक्षिणमध्ये. जिल्ह्याचा नेता हरपला आता एवढं सांगतो.